भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्याचा खासदार हा काँग्रेसचाच होणार अशी वल्गना काल माध्यमांसमोर केलेली आहे। कसं आहे की खंडीभर वर्णामध्ये मुतण्याची काही लोकांची मानसिकता असते, आम्हाला हा तशातलाच प्रकार दिसतोय। त्यामुळे आमचं नाना पटोले यांना सांगणं आहे की तुम्ही केवळ अकोला नाही, तुम्ही 48 च्या 48 जागा लढा। मागच्या वेळेला किती जागा जिंकलात त्याची आकडेवारी समोर आहे, या वेळेला किती जिंकाल ते बघूयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला युती आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत अशा वेळेला नाना पटोले जे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आहेत ते जोडण्याचं काम करतायत की तोडण्याचं काम करतायत हेही आता इथल्या जनतेनं ठरवलं पाहिजे। आणि काँग्रेसला आमचं सांगणं आहे, नाना पटोले यांना सांगणं आहे, लोकभाषेमध्ये एक म्हण आहे, कुत्ते भोके हजार हाती चले बाजार। त्यामुळे वंचित बहुजनांच्या या राजकीय लढाईचा हा जो हाती हा असल्या काही भुंकण्याने थांबणार नाही आहे, तो काही मागे वळून तुमच्याकडे पाहणारही नाही आहे, तो पुढेच चालत राहणार आहे। त्यामुळे आमच्या तुम्हाला शुभेच्छा।